नमस्कार आरोग्य संदेश या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे या सर्व परिस्थितीमध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेत कोरोनापासून दूर राहण्यासाठी आपल्याला रोगप्रतिकारशक्ती वाढवणे तर आवश्यक आहेच यासोबतच नियमितपणे व्यायाम करणे पौष्टिक आहार घेणे कायमस्वरूपी हसत राहणे सकारात्मक विचार करणे आणि महत्वाचे म्हणजे कोरोनाचे नियम पाळणे ही तेवढेच महत्वाचे आहे याबरोबरच सर्दी ताप खोकला ऍलर्जी घशाच्या समस्या किंवा संसर्गापासून बचाव करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील करू शकतो तर आपली रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आणि छोट्या छोट्या समस्या दूर करून संसर्गापासून आपला बचाव करण्यासाठी घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत चला तर मग पाहू या उपाय तत्पूर्वी माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा कारण असेच नवनवन व्हिडिओ रोज तुम्हाला घरबसल्या पाहता येतील चला तर मग पाहूया कृती सर्वप्रथम एक ग्लास पाणी आपल्याला कोमट करायला ठेवायचे आहे आता हे पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये चार घटक ॲड करायचे आहेत जे प्रत्येकाच्या किचन रूममध्ये सहज उपलब्ध असतात आपल्या घरात सहज उपलब्ध असणाऱ्या या चार घटकाचा उपयोग कशासाठी होतो ते देखील आज आपण सविस्तर पाहणार आहोत तर सर्वप्रथम पहिला पदार्थ आहे दालचिनी प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असतो नसल्यास किराणा मालाच्या दुकानात हा सहजरित्या मिळतो असेही दालचिनी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे तसेच दालचिनीमध्ये अँटी इन्फ्लामेंटरी आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात ज्यामुळे थकवा डोकेदुखी अशक्तपणा अशा या समस्या सहज दूर होऊन आपल्या घशाच्या अनेक समस्या देखील याने नाहीशा होतात दुसरा घटक आपल्याला लागणार आहे ती म्हणजे वेलची वेलचीमुळे आपल्या फुफ्फुसात जलद रक्तसंचार होतो यामुळे दमा त्रीव सर्दी आणि खोकला यासोबतच श्वास घेत असताना होणारा त्रास आणि याविषयीच्या अनेक समस्या देखील दूर करण्यास हिचा उपयोग होतो आयुर्वेदात वेलचीला उष्ण पदार्थ मानले जाते जी शरीराला उबदारपणा देते वेलची कमी प्रमाणात सेवन केल्याने आपला रक्तदाब नियंत्रणात राहतो आपल्या रा शरीरातील बहुतेक रोग उच्च रक्तदाबामुळे उद्भवतात जर आपण दररोज कमीत कमी तीन वेलची खाल्ली तर आपला संपूर्ण रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते याबरोबरच आपल्या शरीरामध्ये प्रमाणात उष्णता देखील टिकून राहण्यास मदत होते यासोबतच तिसरा घटक आपल्याला लागणार आहे ती म्हणजे लवंग जी प्रत्येकाच्या घरामध्ये सहजरित्या उपलब्ध असते अशी ही लवंग देखील आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे तर साधारणपणे एक ग्लास पाण्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा एक वेलची आणि दोन लवंग आपल्याला ॲड करायचे आहेत लहानशी दिसणारी लवंग रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तर अत्यंत फायदेशीर आहे शिवाय लवंगामध्ये पोटॅशियम प्रथिने लोह सोडियम कार्बोदके कॅल्शियम आणि हायड्रोक्लोरिक आम्लाचे प्रमाण देखील जास्त प्रमाणात असते लवंगामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी देखील आढळतात तसेच त्यात मॅग्नेशियम आणि फायबर देखील भरपूर प्रमाणात आढळते लवंगामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात अँटीऑक्सिडंट ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करतात तसेच स्त्री डोकेदुखी असेल थकवा असेल आलेला अशक्तपणा असेल किंवा घशाविषयीच्या समस्या देखील नाहीशा करण्यासाठी लवंग आवर्जून खावी किंवा लवंग टाकून काढा बनवून त्याचा प्यावा यासोबतच चौथा घटक आपल्याला लागणार आहे ती म्हणजे हळद सर्दी पडसे खोकला आणि ताप यांना आळा घालविण्यासाठी या हळदीचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे होतो तसेच हळदीत भरपूर प्रमाणात आढळणारे अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म देखील शरीरातील बुरशीजन्य संक्रमण काढून टाक हळदीचे नियमित सेवन केल्याने खराब कमी होते आणि यामुळे आपल्या हृदयाशी संबंधित सर्व समस्यांचा धोका देखील कमी होण्यास मदत होते हळद शरीरातील इन्सुलिन संतुलित करते तसेच ग्लुकोज नियंत्रित करते यामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी देखील ही गुणकारी आहे अशा प्रकारे प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असणारे हे चार घटक या एक ग्लास पाण्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला ॲड करायचे आहे आणि हे पाणी चांगल्या प्रकारे उकळवून घ्यायचे आहे पाणी उकळल्यानंतर एका ग्लासमध्ये आपल्याला गाळून घ्यायचे आहे आणि कोमट असताना हे मिश्रण आपल्याला प्यायचे आहे हे मिश्रण शक्यतो रात्री प्यावे यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी असणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी याचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे होतो अशा प्रकारे घर बसल्या हा उपाय करा आणि सर्दी ताप खोकला ऍलर्जी इत्यादी समस्या घर बसल्या करा माहिती आवडल्यास